हाय हेलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आत्ता आपल्यासोबत कलरफुल अभिनेत्री आहे. खरं तर खूप कॉंग्रॅच्युलेशन सुरुवातीला, कारण इतकं प्रेम मिळतंय प्रेक्षकांचं दगडी चाळ दोनला. आणि मी ज्या शोमध्ये गेले होते, रात्री 11:15 एक शो पाहिला होता, हाऊसफुल होता आणि लोक टाळ्या शिट्ट्या मारत तुमचे डायलॉग्स एन्जॉय करत होते. सो पूजा, कशी फिलिंग आहे? कारण तुम्ही सुद्धा थिएटर व्हिजिट्स केले, राईट? कशी फिलिंग? खूप धमाल येते. अजून थिएटर व्हिजिट्स बाकी आहेत, बिकॉज आता वीकेंड येतो आहे आणि जो काही प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे ना दर्शना, मी म्हणेन की एक मराठी अभिनेत्री म्हणून मला हेच दिवस बघायचे होते की आपला सिनेमा बघण्यासाठी मराठी प्रेक्षक थिएटरमध्ये येतो आहे आणि मराठी प्रेक्षक थिएटरमध्ये येतो आहे. खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स आम्हाला मिळत आहेत आणि राजश्री मराठीचे खूप आभार मानते, कारण का आम्ही दगडी चाळ 1 तुम्ही खूप सपोर्ट केला, तसं दगडी चाळ 2 सुद्धा अगदी खंबीरपणे आमच्या मागे तुम्ही उभे होता. सो नेक्स्ट थिएटर व्हिजिटला आपण एकत्र जाऊया अँड लेट्स कॅप्चर. एक ऑडियन्स म्हणून पूजा, माझं जो एकदा म्हणजे तुम्हाला जस्ट एक इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली होतीस की एक सरप्राईज आहे प्रेक्षकांना, आणि ते सरप्राईज जेव्हा मी बघितलं माझं झालं का, म्हणजे माझ्याकडे शब्द नव्हते पूजा हे बोलायला, आणि तेव्हा मला एकदम रिलेट झालं की तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये ते बोल. येस, मी तुला नेहमी हिंट देते. मी दगडीचा 2 होणार आहे ह्याची सुद्धा हिंट मी दिली होती जेव्हा जंगली रिलीज होणार होते. सो आय एम व्हेरी लॉयल टू राजश्री मराठी. आणि सरप्राईज आहे, थोडा धक्का देणारा सरप्राईज आहे पूजा, पण ते लोकांना काय म्हणतात त्याला, लोकांचं प्रेमच आहे ना ह्या अख्ख्या सिनेमावर, त्याच्यामुळे त्यांना वाईटही वाटतं, त्यांना आनंदही होतो, त्यांना छानही वाटतं आणि जाताना ते मला घरी घेऊन जातात मनात कुठेतरी. आजही खूप मस्त दिसतेस. गेले कित्येक दिवस आम्ही तुला साडीमध्येच बघतोय, सो किती साड्यांचं कलेक्शन झालंय पूजा? भयंकर झालंय. आणि मुळात कलरफुलचं लग्न झालंय, तिला आता एक बाळ आहे, त्यामुळे दगडी चाळ 2 मी सर्व साड्या नेसल्यात, एरकली साड्या. सो मी आधीच डिसाईड केलेलं की जेव्हा मी ही फिल्म प्रमोट करेन तेव्हा मी ॲज अ कलरफुल म्हणूनच प्रमोट करेन. आणि मला असं वाटतं की आपल्या घरात कुठला सोहळा असेल तेव्हा आपण आपला भारतीय पेहराव घालून मग ती पूजा असेल, इव्हेंट असेल, काही असेल, घरी आपण वेस्टर्न गाऊन नाही ना घालत. तसंच या सिनेमाबद्दल आहे की हा माझ्या घरचा सिनेमा आहे, हा माझा सिनेमा आहे, सो आपल्या पारंपरिक वेश मी यावेळेस निवडला. आजही तू खूप छान दिसतेस, हे स्टायलिंग कोणी केलं आहे, कोणाला क्रेडिट देशील हे सगळं? ओ वाव. सो दगडी चाळ 2 प्रमोशनचं पण स्टायलिंग कोणी केलं नाही, ते मी माझ्या टीमने ठरवलं होतं. सो कोणी स्टाईल केलं नव्हतं. आपले स्टाईलिश आत्याची साडी होती, आईची साडी होती, आजही मी नेसली आहे ती माझ्या मोठ्या मावशीची साडी आहे. सो असे मी सगळ्यांचे असे साड्या आणि शालू गोळा केले होते. सो मी कोणी स्टायलिस्ट वगैरे नव्हता, हे माझं मी ठरवलं होतं. ही मस्त बातमी दिलीस तुम्हाला की आत्या, मावशी आणि आईची साडी होती. पण पूजा, तू इतकी छान साडी कॅरी करतेस, ही प्रॅक्टिस कशी झाली आहे तू? ही प्रॅक्टिस ॲक्च्युली सिनेमामुळे झाली आहे. लपाछुपी या सिनेमात मी साडी नेसली एका खूप मोठ्या टाइम स्पॅनसाठी, म्हणजे इंटरव्हलनंतर अख्खा सिनेमा. मला आठवतं जांभळ्या कलरची इरकली साडी आहे. सो रोज मी नेसायचे आणि खूप शूट झालं त्याचं, पडण्याचे सीन्स होते, हे ते होते, त्यावेळेस मला फार छान सराव झाला साडी नेसण्याचा. आणि साडी कॅरी करण्याबाबतीत तर आपण मराठी मुली आहोत गं, आपल्याला नाही जमणार तर मग कोणाला नाही जमणार. सो या निमित्ताने तुला काय स्टायलिंग टिप्स द्यायला आवडतील? कारण आता दगडीचा 2 अख्खं प्रमोशन तू स्वतःचं सगळं रेडी केलं आणि ते खूप मस्त ॲप्ट जमून आले. एक एडिट करताना सुद्धा मी हिला बघितलं होतं तर ऑफिसमध्ये. सो म्हणजे आज काय स्टायलिंग टिप्स देशील? मला ना एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे जे मी फॉलो केलं. मला इतकी वर्ष मी आता इंडस्ट्रीत आहे, मला सांगितलं की असे फोटो पोस्ट कर, असं स्टायलिंग कर, हे बघ हे चाललं आहे, हे सध्याचा ट्रेंड आहे, कमी मेकअप करूया, हे करूया, ते करूया, हे सगळं मी केलं. हे सगळं केल्यानंतर इव्हेंच्युअली मला कळलं की मला जे माझ्यावर छान दिसतंय ते जेव्हा मी घालते, जेव्हा मी वेअर करते, तेव्हा मी सगळ्यात सुंदर दिसते. मग ती साडी असो, मग तो वेस्टर्न गाऊन असो, किंवा अगदी घरातले कपडे असो. सो मला असं वाटतं की हे सगळं ट्राय करून झाल्यानंतर मी आत्ता असं म्हणेन, तुम्हाला माहिती आहे की तुमच्यावर काय छान दिसतं, साडी, पंजाबी ड्रेस, फ्रॉक, एनिथिंग, तुम्ही ज्यात कॉन्फिडंट आहात ना ते घाला. कारण जेव्हा तुम्ही तो पेहराव घालता त्यावेळेस तुमचा पेहरावही बोलतो आणि तुमचा कॉन्फिडन्स हा खूप वेगळ्या पद्धतीने बोलत असतो. सो स्टायलिंगच्या टिप्स असं काही नाही, तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला वाटतं की हां हे माझ्या पर्सनॅलिटीला सगळ्यात छान दिसतं आहे, वेअर दॅट अँड गो अहेड, द एंटायर शो विल बी युअर्स. बेस्ट आहे हे एकदम, ही टिप मला खूप आवडली. पण थँक्यू सो मच कलरफुल आणि ऑल द बेस्ट. आता प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल बाबा ते काय सरप्राईज आहे, एकदा तुझ्याकडनं अजूनही थिएटरमध्ये पिक्चर सुरू आहेत, एकदा अपील होऊन जाऊ दे तुझ्या हक्काच्या प्रेक्षकांना. असं माझं अपील आहे की सरप्राईज आहे तुमच्यासाठी, कसं काय हे तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन बघायचं आहे, त्यामुळे प्लीज थिएटरमध्ये जा आणि दगडी चाळ 2 हा माझा सिनेमा पहा, तेव्हा तुम्हाला तुमचा सरप्राईज मिळेल. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट आणि खूप कॉंग्रॅच्युलेशन्स पूजा. थँक्यू थँक्यू सो मच.